हाय फ्रेंड्स माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्व खवयांचं अगदी मनापासून स्वागत आहे गव्हाचं पीठ आणि काकडीपासून आपण हा आजचा नाश्ता तयार करतोय तर खूप भन्नाट असा हा नाश्ता होणार आहे लहान मुले असोत मोठी माणसे असोत सर्वांनाच आवडणारा असा हा नाश्ता आहे अगदी कमी वेळेत तयार होणारा हा नाश्ता कमी साहित्यामध्ये तयार होणारा हा नाश्ता आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात पीठ आणि काकडी वापरून आपण हा आजचा नाश्ता तयार करतोय तर त्यासाठी इथे मी मिडियम आकाराच्या दोन काकड्या घेतलेल्या आहेत काकड्या स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायच्या आहेत तर खूप हेल्दी आणि टेस्टी असा हा नाश्ता तयार होतो अगदी झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे तर आता या काकड्यावरचा सामोरचा आणि मागचा जो भाग असतो तो, तो काढून घेऊयात नंतर ही काकडी जी आहे ती आपण किसून घेणार आहोत तर अशा प्रकारच्या किसणीच्या सहाय्याने आपण काकडी किसून घ्यायची आहे यामध्ये जर बी वगैरे असेल ते साईडला काढून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी दोन्ही काकड्या इथे किसून घेत आहे तर खूप मस्त असा नाश्ता होतो खायलाही तितकाच भन्नाट लागतो तर इथे मी दोन्ही काकड्या किसून घेतलेल्या आहेत त्यानंतर अशा पद्धतीचं एक भांडं घेऊन त्यामध्ये मी हा काकडीचा किस घालून घेत आहे पसरट भांड्यामध्ये काकडीचा किस घालून घ्यायचा यामधलं पाणी वगैरे काही काढायची गरज नाही आणि त्यातच दोन वाटी गव्हाचं पीठ घालून घेत आहे गव्हाचं पीठ घातल्यानंतर त्याच वाटीने एक वाटी बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता दोन चमचे मी पांढरे तीळ घालत आहेत थोडासा ओवा हातावरती क्रश करून यामध्ये घालूयात आणि त्यानंतर अर्धा टीस्पून इथे मी हळद घालत आहे दोन टेबल स्पून लाल मिरची पावडर घालायची आहे थोडीशी लसूण आणि मिरचीची पेस्ट घालूयात थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर चवेनुसार मीठ आपण घालून घेऊया सर्व एकत्र असं एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी एकजीव करून घेत आहे हे मिश्रण एकजीव करताना शक्यतो हाताचा वापर करावा त्यामुळे मिश्रण छान एकजीव होईल तर मी ते हाताने अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण एकजीव करून घेत आहे यामध्ये लागेल तसं आपण पाणी घालून आता याला पातळ करून घ्यायचं आहे इडलीचं किंवा दोशाचं पीठ आपण ज्या पद्धतीने पातळ करून घेतो त्याच पद्धतीने याला पातळसर असं ठेवायचं आहे तर या पिठात जसं लागेल तसं पाणी घालूयात आणि याला पातळसर असं याचं आपण बॅटर तयार करून घेऊयात तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट असं हे बॅटर तयार होतं तर आता या बॅटरपासून आपण पराठे टाकून घेणार आहोत त्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतला आहे पॅनवरती थोडंसं तेल घालून घेऊयात तेल सर्व बाजूने पॅनला लागेल असं फिरवून घेऊयात आणि आता यावरती दोन चमचे बॅटर घालून छान गोलाकार असा पराठा तयार करून घेऊयात तर अशा पद्धतीने मी इथे छान गोलाकार असा पराठा तयार करून घेतला आहे यावरती झाकण ठेवून घेऊयात आणि झाकण ठेवून दोन मिनटासाठी छान खरपूस अशी खालची बाजू भाजून घेऊयात दोन मिनटं झालेली आहेत तर हा पराठा आता आपण परतून घेणार आहोत तर आता याला अशा पद्धतीने काढून घेऊयात आणि दुसऱ्या साईडलासुद्धा छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे परत एकदा यावरती थोडंसं तेल घालून घेऊयात आणि यावरती झाकण ठेवून दोन मिनटासाठी खालची सुद्धा छान खरपूस अशी भाजून घेऊयात तर दोन मिनटं झालेली आहेत तर आता आपण हा पराठा उलटून घेणार आहोत किंवा आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत असा हा पराठा तयार होतो तर याच पद्धतीने मी सर्व पराठे तयार करून घेत आहे तर हा जो पराठा आपण तयार करतो यासोबत कुठल्याही प्रकारची वेगळी चटणी किंवा आपल्याला सॉसची गरज पडत नाही नुसता असा सुद्धा हा पराठा आपण खाऊ शकतो तुम्ही इथे बघू शकता खूप मस्त असे असे हे पराठे तयार झालेले आहेत खूप सुंदर याला कलर आलेला आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत असे हे पराठे होतात खाण्याला खूप भन्नाट असे लागतात कमी वेळेत तयार होतात सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी असा पदार्थ नक्कीच ट्राय करा तर खूप साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे अगदी पोटभरीचा असा हा नाश्ता आहे घाईगडबडीत झटपट होणारा हा नाश्ता नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत